नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, जर स्वामींचा भक्त मौन होऊन शांतपणे ऐकत असेल तर लक्षात ठेवा की स्वामी स्वतः त्याच्या मौनाचं आणि विश्वासाचं उत्तर देतात। स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर आनंदी रहा, कारण स्वामी ते देत नाही जे तुम्हाला आवडतं, उलट स्वामी तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते देतात। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि कोणी तुमचे साथ देवो अथवा न देवो, पण तुमच्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी तुमच्या पाठीशी उभेही असतात। कोणतेही नातं स्वतःच्या इच्छेने सुरू होत नाही, कारण तुम्हाला कधी कुठे आणि कोणाशी भेटायचं आहे हे स्वामी ठरवतात। मित्रांनो, अवतारी स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत, कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळते हे मानत स्वामींचे भक्त करणारे भक्त कितीही संकटात आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर स्वामींनी सांगितलेली जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते। मित्रांनो, आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं। जीवनात संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाही। जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते। आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो, पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्वासाची, धैर्याची। मित्रांनो, हे जीवन, हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते, त्यामुळे ते असे जगा की तुमच्या सोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहिला पाहिजे। या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते। तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम। मित्रांनो, जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू कोणीही असो, किती मोठा असो, कितीही बलवान असो, त्याला बिंदास सामोरं जायचे आणि आपला विजय हासिल करायचा। मित्रांनो, स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्या वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहतं। अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे। लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील, तेव्हा घाबरू नका। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही। खेळाडूला फक्त जिंकायचं असतं। मित्रांनो, एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल, आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल। फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी। बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला। नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा, आणि हे करून देखील तुमची कदर करत नसतील तर तो तुमचा दोष नाही, तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही। मित्रांनो, स्वामींच्या प्रेमात रडण्यात जो आनंद असतो, जगाच्या मायाजालात हसण्यातही नसतो। स्वामी सर्वांचे ऐकतात, आपण फक्त त्या भगवंतावर, स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे। मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि जाताना मी परत एकदा सांगेल, देवाच्या आशीर्वादाने आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं। धन्यवाद। जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ।